मी स्नेहा परब किचन मध्ये दिवाळी स्पेशल म्हणून मी दाखवणार आहे बेसनचे लाडू। पण तुम्ही करता तसे नुसते बेसनचे लाडू नाही, हा रवा बेसन आणि मूग डाळ याचं मिश्रण करून मी करणार आहे बेसनचे लाडू। इतके टेस्टी की तुम्ही नक्की कराल। बेसनच्या लाडू करता प्रथम आपण 1 किलो चणा डाळ घेतल्या, स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची, ह्याच्यातली हिरवी डाळ असेल तर काढायची, कडवटपणा येतो त्याने। त्याच्या मापानेच मी याला 1/2 किलो मूग डाळ घेतली आहे। तुम्हाला आवश्यकता असेल तरच घाला, आम्हाला आवडते मूग डाळ, कारण ही जरा उष्ण असते, ह्यानी जरा थंडावा येतो, म्हणून बेसनच्या लाडूला जरा टेस्ट पण छान येते। म्हणून 1/2 किलो मूग डाळ घेतली आहे आणि त्यालाच मी 1/2 किलो रवा घेतला आहे। 1 किलो चणा डाळ, 1/2 किलो मूग डाळ आणि 1/2 किलो रवा। रव्याने काय होतं, बेसनचे लाडू जरा आपल्याला चिकट लागतात, ते चिकट नाही होत आणि चिटकत पण नाही तोंडाला, म्हणून आम्ही रवाही घालतो। आता हे सगळं मिश्रण मी भाजून घालणार आहे। प्रथम चणा डाळ भाजणार आहे, नंतर मूग डाळ आणि मग रवा, आणि मग हे दळायला देणार आहे। रवा सोडून ह्या दोन्ही डाळी दळायला देणार आहे। जरा फुलवूनच भाजायची असते आपल्याला ही डाळ। मी अर्धी अर्धी करून भाजणार आहे, जास्त काळपट करायची नाही। आपल्याला फुलून भाजायची आहे, सतत ढवळत राहिल्याने डाळ चांगली फुलून भाजता येते। सतत ढवळत राहायचे, हे आता आपल्याला घरघंटी किंवा चक्कीवर दळायला द्यायचं। त्याला सांगायचं लाडूसाठी हवाय, बारीक नाही आणि एकदम कणिकसारखंही जाड नाही, रव्यासारखं आपल्याला खसखशीत हवाय। लाडूसाठी म्हटल्यावर तो व्यवस्थित दळून देणार। लाडूसाठी आपण रवाही घेतला आहे, तोही मी भाजते। आपण रव्याचे लाडू करतो तेव्हाही रवा असा आधी प्रथम भाजून घ्यायचा, मग तो डालड्यात भाजायचा। एक किलो चणा डाळ आणि 1/2 किलो मूग डाळ याचं मी हे दळून आणलेलं आहे, लाडूसारखं फसफशीत आणलेलं आहे, भाजून दिली होती मी, पाहिलेलं तुम्ही। लाडूला असं फसफशीतच पाहिजे, मी चक्कीवाल्याला सांगितलेलं फसफशीत। हे आपलं 1.5 किलो पीठ आहे, त्याला मी हा 1/2 किलो रवा घेतला आहे, हा मी भाजून घेतला आहे। आता परत हा मी डाळड्यामध्ये भाजणार आहे। ह्याला मला 1 किलो डाळडा लागणार आहे, भाजायला वेगळं डाळलं आणि हे 1 किलो मी लाडू बांधायला डाळडं घेतलं आहे। साखर घेतली आहे पिठी साखर, मी हा 1 बाऊल घेतला आहे, अशा मला 5 बाऊल लागणार आहे, म्हणजे 1 किलो पिठी साखर लागणार आहे या 1.5 किलोच्या मिश्रणाला। बदाम घेतले आहेत, हे मी वाटून घेणार आहे, याच्याबरोबर थोडे काजूही वाटणार आहे, बाकीचे काजू मी अर्धे असेच ठेवणार आहे, असा मला 1/2 काजू लाडूला हवा आहे, अर्धे वाटणार आहे। वेलची सोलून घेतली आहे, त्यात हे 1 जायफळ आहे आणि हे सुंठाचा 1/2 इंच तुकडा आहे, हेही मला चेचून वाटायचं आहे आणि ह्याचे पूड मला लाडूमध्ये घालायचे आहे। जायफळ जरा सुस्ती येते थंडीच्या दिवसात आणि पचनालाही चांगलं असतं, सुगंधही सुंदर असतो, म्हणून हे घालायचं असतं। चारोळी घेतली आहे मी 2 चमचे, हीही थोडी भाजणार आहे मी, आणि मनुका घेतल्या आहेत मी 1/2 वाटी। हे पीठ आता आपल्याला डालड्यामध्ये थोडं थोडं करून भाजून घ्यायचं आहे। बेसन छान परतून घ्यायचं आहे आपल्याला डालड्यामध्ये। नुसत्या चण्याच्या डाळीचे लाडू होतातही टेस्टी, मुगाची डाळ घालूनही छान होतात, तुम्ही नक्की करा मुगाची डाळ घालून। ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्या मोडेपर्यंत आपल्याला बेसन मंद आचेवर भाजायचं आहे, ढवळत राहायचं आहे, पीठ असल्यामुळे खाली चिटकत राहतं। तुमच्याकडे जाड भांडं असेल, जाड टोप असेल, त्याच्यामध्ये घेऊन भाजा। जसजसं आपलं बेसन भाजलं जाईल तसतसा सुगंध सुटत जातो आणि ह्या गुठळ्याही मोडल्या जातात, नाही मोडल्या तर अशा अशा आपल्याला चमच्याने दाबून मोडायच्या आहेत, तसं भाजलं झालं तर सुटत जातं। ते सोनेरी रंगाचं आपलं बेसन झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही, आपल्या गुठळ्याही बहुतेक अशा मोडलेल्या आहेत। बेसन जास्त भाजावं लागतं आपल्याला, फुलवून भाजायचं असतं ते, कारण ह्याच्यात पिठी साखर घातली की ते बेसनचे लाडू थोडे सफेद दिसतात, म्हणून बेसन आपण छान असं फुलवून भाजायचं आहे। छान असं आपलं बेसन भाजून झालेलं आहे, रवा आपण भाजून घेतला आहे, आता मी थोडासा तुपार भाजून घेते। आपल्याला गुठळ्या मोरेपर्यंत भाजायचं आहे मंद आचेवर। रव्यामध्ये आपण बेसन मिक्स करतोय, मोठा टोप असेल तर सगळं एकत्र करा, मी थोडं थोडं करते। मनुका टाकते मी,
चारोळी थोडी भाजून घेतलेली आहे. भाजून घेतल्यामुळे तिचा खवटपणा जातो आणि लाडूला मग तो खवटपणा येत नाही म्हणून थोडीशी भाजून घेतली आहे मी. ती टाकते काजू आणि बदामाची पेस्ट टाकते मी थोडे हेल्दी लाडू. सगळ्यात शेवटला मी वेलची पूड. आता ह्या प्रमाणाप्रमाणे मी दोन वाटी साखर ह्याच्यात घालणार आहे आणि ढवळून ह्याच्यात नंतर मग मी तूप ओतणार आहे. दोन वाट्या पेटी साखर घालते मी. लाडू बांधण्यासाठी आपण 1 किलो डालडा घेतला आहे. त्यातला मी भाजण्यापासून सगळा हा प्रमाण 1 किलोचा आहे. डालडा आपला चांगला कळलेला आहे. थोडं थोडं आपण हे डालडा वतून ढवळून आता ह्याचे लाडू बांधायला घेऊया. गरम असतं हे, थोडं थोडं निवत आलं की पटापट लाडू होतात. आपण रवा बेसन आणि सगळं भाजतो त्यातच गरम असतो. आपण पिठी साखर मिक्स केली, ती त्यात चांगली मिक्स झाली. पिठी साखर मी आधी चाळून घेतलेली त्यामुळे त्याच्या गुठळ्या झाल्या नाही. त्याच्यात जर डालडं जास्त झालेलं वाटलं तर आपल्याकडे पीठ असतं जे भाजलेलं आहे ते घालायचं आणि लाडू वळवायला घ्यायचे. थोडं गरम आहे, माझ्या हाताला सोसतं आहे. गरम असतेवेळीच आपल्याला हे लाडू वळवायचे आहे. ते आपल्याला लाडू वळवायला येतील असं हे मिक्स झालेलं आहे. हाताला सोसेल असं घ्यायचं आहे आपल्याला. असा हा गरम असतेवेळीच वळवायचे आहेत, पटापट होतात हे लाडू. तुम्हाला हव्या त्या आकाराचे, मोठे हवे असेल तर मोठे, थोडासा शेप द्यायला असे गोल फिरवायचे. पोटाचे ठसे जातात हे नी. असा हा लाडू झालेला आहे बघा. काही न लावता त्याच्यावर चारोळी छान वर आलेली आहे, पाहू शकता. दोन पद्धती आहेत लाडू वळवायचे. माझी आई आणि सासू दोन हाताने असे असे करून वळवायचे. तुम्हाला जसं जमेल तसं. मला दोन्ही पद्धतीने जमतात. बोटाच्या साह्याने दाबून असाही येतो. तुम्हाला जसा जमेल तसा हाताने असे सुद्धा, एका हाताने, दोन हाताने असे असाही करायचा असतो लाडू. मिठाईच्या दुकानात गेलं की ते दोन दोन हाताने पटापट करत असतात. याच्यामध्ये आपण जायफळसुद्धा घातलंय. अख्खं जायफळ घातलंय मी वाटून, चांगली बारीक पूड करून. वेलची, सुंठा आणि जायफळ एकत्र घातलंय. जायफळ आपल्या पोटामध्ये चांगलं असतं, थंडही असतं जायफळ. आणि जायफळने झोपही येते आपण माहिती आपल्याला. लहान मुलांना दुधात उघडून दिलं तर लहान मुलं झोपतात, नाहीतरी थंडीची आपल्याला छान झोप लागते. जायफळने आणि छान झोप लागेल. शेवटला बांधून झालं की असा शेप द्यायचा लाडूला. त्याने तुकतुकी छान येते बघा लाडूला, डालड्याची. आता हा गरम आहे म्हणून जरा डालडा ओलसर दिसतंय, थोड्या वेळाने हे दिसणार नाही. रव्याचे छान असे बारीक बारीक कणही आलेले आहेत. असे हे माझे लाडू छान असे वळवून झालेले आहेत आणि ते झटपट संपतात. हा लाडू असं नाही का संपतात, कारण त्याच्यामध्ये मी जरा मुगडाळ आणि रवा घातलेला आहे. भेसनचे नुसते केले की तळायला चिकटत राहतात, तसा भाजल्यावर चिकटत नाही. पण आमच्याकडे नाही खात ते आवडीने, म्हणून मी त्यात मुगडाळ आणि रवा घातलाय. एवढे टेस्टी आणि पौष्टिक लाडू होतात. पचायलाही थोडे हलके होतात मुगडाळीमुळे. चण्याचं पीठ तसं आपल्याला पचायला जडच असतं, म्हणून तुम्ही हे ह्या दिवाळीला नक्की करून पहा, मुगडाळ, रवा आणि बेसन लाडू.